रावेर लोकसभेसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात. महायुतीच्या रक्षा खडसे व महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्यात होते मुख्य लढत. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान होत असून रावेर लोकसभा मतदारसंघातही सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. या मतदारसंघात मुख्य लढत ही महायुतीच्या भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे व महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात होत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील 5 व बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघांचा समावेश केला आहे. मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी उत्साह दाखवला असून अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. वृद्ध, अपंग, महिला व पुरुषांसह अनेक फर्स्ट टाइम वोटर असलेल्या युवक युवतींनीही मतदान केले. 18th लोकसभा इलेक्शन, इलेक्शन्स आर द फेस्टिवल ऑफ इंडियन डेमोक्रेसी. एव्हरी वन शुड कास्ट देअर वोट अँड वोट फॉर द बेटरमेंट ऑफ द कंट्री. थँक यू. पहली बार वोट दिए हमने को बहुत अच्छा लगा. माय नेम इज सानिका नीलेश घोड़े. आई एम वेरी एक्साइटेड टू वोट फॉर द फर्स्ट टाइम. मैंने आज फर्स्ट टाइम वोट किया है और मुझे बहुत खुशी है. मेरा नाम गुंजन प्रदीप टावरी है. आज मेरा फर्स्ट वोट था. मैंने बहुत एंजॉय किया और मैंने अपनी रिस्पॉन्सिबिलिटी निभाई. आप भी अपनी रिस्पॉन्सिबिलिटी निभाइए, वोट करके. आई एम जागरण. दिस इज माई फर्स्ट प्रायोरिटी टू डू वोटिंग एज आई एम अ रेसिडेंट ऑफ इंडिया. आई एम सो हैप्पी टू डन. माझ्या मतदानाचा खूप इच्छा असल्यामुळे मी पुण्यावर इथे आली. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. आता त्यांनी त्यांच्याकडून सुट्टी घेतली. अजून 2 महिने मला पाय टेकवायला नाही सांगितलेलं आहे, पण तरी म्हटलं इच्छा मनापासून खूप होती, त्याच्यामुळे मतदान केलं मी. आपलं नाव काय? सौ सुषमा चंद्रकांत सनस.